संगमनेर पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता संजय ढवण याला 19,000 लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय लाचखोर कनिष्ठ अभियंता ढवण याने तक्रारदाराकडे 19,000 लाच मागितली. तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर 2 वाजता लाचलुचपत विभागाने संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा लावला. कार्यालयामध्ये बसलेला लाचखोर कनिष्ठ अभियंता संजय ढवण हा 19,000 लाच घेताना रंगे हात पकडला. संगमनेर तालुक्यातील चिंचोली येथील 3 लाख रुपयांचं काम तक्रारदार याने केलं होतं. त्या मोबदल्यात या कनिष्ठ अभियंतानं 15% प्रमाण 15,000 रुपये आणि क्वालिटी कंट्रोलच्या नावाखाली 4,000 रुपये असे एकूण 19,000 मागणी केली. लाचलुचपत नाशिक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पोलीस नाईक प्रवीण महाजन, पोलीस नाईक नितीन कराड, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक संतोष गांगुर्डे यांच्या टीमनं ही कारवाई केली. पंचायत समितीच्या आवारात लाचखोर ढवण याला लाच घेताना पकडण्यात आल्यानं एकच खळबळ माजली. प्रतिनिधी गणेश आहेर, न्यूज टुडे 24, संगमनेर.